स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य सिंधुदुर्गासाठी कोकणात प्रथमच सिटी ऑन सायकल 2019 कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे सिटी ऑन सायकल। सिटी ऑन सायकल स्वच्छ निसर्गरम्य सिंधुदुर्गासाठी सावंतवाडी शहरात 10 किलोमीटरची भव्य सायकल रॅली। सहभागी नागरिकांना मिळतील सिपर आणि टी शर्ट अगदी मोफत, त्याचसोबत लकी ड्रॉ आणि भरघोस बक्षीस। सिटी ऑन सायकल। सिटी ऑन सायकल रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019 वेळ सकाळी 6 वाजता। स्थळ जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी। नाव नोंदणीसाठी पत्ता असा सिंधुदुर्ग लाईव्ह पाटेश्वर कॉम्प्लेक्स हॉटेल मँगो शेजारी मेन रोड सावंतवाडी। फोन नंबर 023-63-27-21-91 मोबाईल 94-04-94-01-91 99-22-82-81 77-200-96-37 77-200-96-48 आणि 77-200-96-41 आणि गोव्यातील नाव नोंदणीसाठी 88-87-40-99 89-75-22-39-00। सिटी ऑन सायकल। सिटी ऑन सायकल जिल्ह्याला गरज आहे। या उपक्रमात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर मंडसेकर यांनी केलंय। पाहूया सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत। क्लीन सिंधुदुर्ग ग्रीन सिंधुदुर्गसाठी सिंधुदुर्गचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आपण 24 नोव्हेंबरला सिटी वन सायकल हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि मी आज आहे वेंगुर्ला शहरामध्ये आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर मंचेकर जे स्वतः सायकलपटू आहेत आणि खरं तर विविध रॅलीमध्ये मॅरेथॉन रॅलीमध्ये त्यांनी स्वतः सहभाग दर्शवलेला आहे आणि त्यांनी स्वतः ह्या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे। माझ्यासोबत आहेत डॉक्टर, सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने तुमचं मी स्वागत करतो आणि खरं तर तुम्हाला एक धन्यवाद देतो कारण मुळातच ही एक चळवळ आहे आणि ह्या चळवळीमध्ये तुम्ही गेली कित्येक वर्ष सक्रिय आहात आणि ह्या चळवळीमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे। स्वतः डॉक्टर असून एक डॉक्टर व्यवसाय असून अतिशय तुम्हाला वेळेचं फार मोठं बंधन असतं। ह्या वेळेमधून तुम्ही हा अमूल्य असा वेळ काढून एक तुम्ही मॅसेज देत आहेत। खरं तर हे तुमचं काम खरंच वाखण्याजोगं आहे। आमच्यासारख्या चॅनलसाठी हे काम करत असताना एक सामाजिक उपक्रम म्हणून तुम्ही गेली कित्येक वर्ष काम करतायत, काय सांगाल आज खऱ्या अर्थाने ह्या सगळ्याची गरज कशी आहे आपण? नमस्कार। सिंधुदुर्ग लाईव्हनं हा जो सिटी ऑन सायकलचा उपक्रम हाती घेतलेला आहे हा प्रकल्प खरोखरच कौतुकास्पद आहे कारण असल्या प्रकल्पाची गरज होती। कारण मी बघतो आहे गेले 2 ते 3 वर्ष आम्ही वेंगावायच वेंगुर्ल्यातल्या आणि परिसरातला एक तरुणांचा ग्रुप, तरुण म्हणण्यापेक्षा माझ्यापासून 63 वर्षापासून एक 15-16 वर्षापर्यंतची मुलं आमच्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत। लेडीजचं सुद्धा वेंगा गर्ल्स म्हणून एक ग्रुप आहे। गेली 2 वर्ष तरी आम्ही सतत सायकलिंग करतो आहे। गेल्या वर्षी तरी आम्ही सलग 100 दिवसाचं एक रेकॉर्ड हे केलं होतं, म्हणजे 100 दिवस एकही दिवस आमचं पावसाळा असू दे, ऊन असू दे, थंडी असू दे, चुकलं नाही। आणि सायकलिंगचे फायदे तर तुम्हाला सांगायला नको, सर्वश्रुत आहेतच। एक म्हणजे फिटनेससाठी फारशा इक्विपमेंटची गरज पडत नाही, प्रदूषणाला आळा बसतो आहे, पेट्रोलच्या महागाईत आपण म्हणजे देशाला सुद्धा हातभार लावतो आहे पेट्रोल कमी करून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या सिटी ऑन सायकलचा जो उपक्रम आहे जेणेकरून प्रत्येक गावातली 10-10 जरी माणसं, 10-10 तरुण म्हणा किंवा बाकीचे प्रौढ माणसं जरी सायकल वापरायला लागली तर ते ह्या प्रकल्पाचं सार्थक झालं असं म्हणता येईल। आणि नुसतं फिटनेससाठीच असं नव्हे की डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी बरेच वेळा काही काही लोकांना शक्य होत नाही सकाळी तर दुपारी बाजारात जाताना हे होतं। आमचे तर काही डॉक्टरांना असं ठरवलेलं आहे की OPD ला म्हणजे हॉस्पिटलला जाताना सुद्धा दवाखान्यात जाताना रोज शक्य जरी नसलं तर दर शनिवारी सायकलनं जायचं आणि सायकलनं यायचं म्हणजे नेहमीचं। अर्थात आम्हाला नेहमीच आम्ही 20-25 करतो आहे वेंगाबाईज 20-25 किलोमीटर सायकलिंग आणि दर रविवारी साधारणपणे क
कमीत कमी 40 ते 50 करतो आणि 2-3 महिन्यांनी किंवा 5-6 महिन्यांनी एकदा 100 किलोमीटर 100 दिवशी पण केलेलं आहे. त्यामुळे अर्थात आमच्याकडे जे आहे त्या हाय एंड सायकली आहेत, पण तेवढी गरज नाही. ज्याचे फिटनेस लेवल ज्यांची आहे ते साध्या सायकलीनंसुद्धा करू शकतात. आणि 20 किलोमीटर करायला रोज किंवा 10 ते 20 करायला फार मोठी सायकल लागत नाही, म्हणजे घोडा सायकल, नॉन गिअर सायकलसुद्धा चालू शकते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय सायकलिंग कराल ते रेग्युलर पाहिजे आणि ती तुमची लाईफस्टाईल बनली पाहिजे. नेहमीचं एक्सरसाइज, कुठलंही जिम म्हणा, वॉकिंग म्हणा, कधीतरी करून. असं म्हटलं आहे की एक्सरसाइज इज नॉट अ सीझनल हॉबी, इट इज अ लाईफटाईम एक्सपिरियन्स. सतत केलं पाहिजे, तुमच्या अंगातच भिनलं पाहिजे. एक दिवस तुम्ही नाही सायकलिंगला गेला किंवा व्यायाम केला तर तुम्हाला रेस्टलेस झालं पाहिजे, तरच ते शक्य होणार आहे. आणि ह्या उपक्रमातनं सिंधुदुर्ग लाईव्हला अतिशय चांगला उपक्रम आहे आणि संबंध जिल्हाभर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि ह्याच्यातनं तरुण मुलं वगैरे हे स्कूटर सोडून, कारण आता पण बघतो हायस्कूल लेवलपर्यंत सायकली वापरल्या जातात आणि कॉलेजात गेल्यावर मग 2-व्हीलर स्कूटर मोटरसायकल वापरल्या जातात. त्याच्याऐवजी थोड्या जणांनी जरी सायकल वापरायला सुरुवात केली तरी आपोआप फिटनेस होईल, फिटनेसची लेवल वाढेल. तरुण मुलांच्यात जे ओबेसिटी वजन वाढलेलं आहे ते आहे, आणि आपोआप एक्सरसाइज केल्यावर तुम्ही मग डाएटचाही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही मग काही खा, भरपूर एक्सरसाइज केलं की व्यवस्थित पचन होतं, फॅट पुट ऑन होत नाही, काही काळजी करायचं कारण नाही. आणि वेंगाबाईज ग्रुप, त्याच्यानंतर सावंतवाडीचा पॉज म्हणजे पॅडल्स अँड व्हील्स सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर कुडाळचा एक कुडाळचं ग्रुप आहे, एक कट्ट्याचं ग्रुप आहे डॉक्टर सोमनाथ प्रभे, हे आम्ही दरवेळी एकमेकाच्या आता कॉन्टॅक्टमध्ये असतो आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्यापर्यंत, आणि मी बघितलं आहे आम्ही डॉक्टर करतो सायकलिंग म्हणून वेंगुर्ल्यातले सुद्धा काही काही तरुण म्हणतो आपोआप तयार झाले. म्हणजे काही काही आमच्या ओळखीचे नाहीत पण पूर्वीपेक्षा गेल्या वर्षीपेक्षा आता यंदा खूप सायकलवाले दिसायला लागले आहेत. घरातली जुनी सायकल काढून त्याने अप टू डेट सर्व्हिसिंग करून घेतली आणि सायकलिंग करतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्यात ह्या नंबर ऑफ सायकलिस्टची भर पडली आणि नक्कीच भर पडेल, कारण शहरात हा ह्या उपक्रमानं पणजीसारख्या ह्याच्यात खूप जोर धरला आहे आणि आपल्या तालुका लेवलला जोर धरील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि हे चांगली टीम आहे सिंधुदुर्ग लाईव्हची आणि त्यांनी उपक्रम हाती घेतला आहे. थोडीशी इन्सेंटिव्ह पण आहेत त्यात भाग घेणाऱ्यांना आणि त्यानिमित्तानं बरेच जण लाभार्थी त्याच्यात सहभागी होतील आणि सायकलिंगला पुढे नेतील याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. खरं तर डॉक्टर म्हणून तुम्ही ह्या क्षेत्रात काम करत असताना एक सायकल चळवळीमध्ये हा भाग घेतला, खरी गरज आहे आतल्या ह्या इथल्या आपल्या तरुणांना एक हा मॅसेज देण्याची. काय आव्हान करेल या तरुणांना? मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठला एक्सरसाइज, म्हणजे सध्या जे जंक फूड झालं आहे, कुठला एक्सरसाइज हा डेली हॅबिट बसले पाहिजे, तुमची लाईफस्टाईल बनली पाहिजे. पण मग तो कुठला असू दे, ते वॉकिंग असू दे, सायकलिंग. सायकलिंग आम्ही जास्त का प्रमोट करतो आहे की एक म्हणजे सायकलिंगच्या ओव्हर रनिंग किंवा वॉकिंगचे एक फायदा असतो आहे की काही काही ओव्हरवेट असतात ते सुरुवातीपासून वॉकिंग किंवा रनिंग करू शकत नाहीत. आणि सायकलिंग म्हणजे डॉक्टर्स ॲडवाईस करतात स्विमिंग आणि सायकलिंग किती जाड माणूस असला, कारण ह्याच्यात वेट बेअरिंग जॉईंट्स असतात ना, कंबर, गुडघे आणि हे जे किंवा त्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सायकलिंग करू शकतात. आणि नंतर वजन कमी केल्यावर ते बाकीचे एक्सरसाइजकडे होऊ शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा ठराविक एज नंतर, आणि तुम्ही त्याला एज लिमिट नाही, तुम्ही 70-80 वर्षापर्यंत करू शकतात. कारण गुडघ्याचा जरी प्रॉब्लेम आला तरी गुडघ्याला वजन येत नाही, काही काही ठराविक एजनंतर तुम्ही रनिंग करू शकत नाही, वॉकिंग करू शकत नाही, उठता बसताना प्रॉब्लेम येतो आहे, पण सायकलिंग तर नक्कीच करू शकता. त्यामुळे सायकलिंग प्रत्येकानं एक छंद म्हणून एक जोपासावा, जेणेकरून कुठलाही छंद असावा पण हा फिटनेस रिलेटेड, आणि त्या छंदामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळतो आहे. आणि म्हणजे पूर्वी मी सकाळी लवकर उठत नसतो, त्या सायकलिंगमुळे मी आता 5:30 उठून आम्ही 6 बाहेर पडतो. आणि कुठल्या खेडेगावानं जिथं गेलो नाही ते वाड्याबिड्या सकाळचं ग्रामीण दर्शन बघायला मिळते, हा अतिशय सुखद सोहळा असतो खरोखर. म्हणजे आतापर्यंत इतक्या वर्ष आम्ही कधीच बघितलेलं नाही हा जो बघायला मिळतो, पक्ष्यांची किलबिल, त्याच्यानंतर आकाश, झाडं, हे वेगळंच आहे, वेगळं वातावरण. म्हणजे मी एक्सप्लेन करू शकत नाही, यू हॅव टू जस्ट फील इट अँड यू हॅव टू एक्सपिरियन्स इट.
डॉक्टर, शेवटचा प्रश्न म्हणजे खरं तर सिंधुदुर्ग लाईव्हने एक सामाजिक उपक्रम म्हणून हाती घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्ही हे पण लोकांना मेसेज देतो आहे की आपला सिंधुदुर्ग स्वच्छ सिंधुदुर्ग आहे, तो स्वच्छ राहिला पाहिजे, आपला ग्रीन सिंधुदुर्ग आहे तो ग्रीन राहिला पाहिजे आणि त्यानिमित्ताने ही आपण एक रॅली इथे काढतो आहे. तुम्ही काय अपील कराल, कशा पद्धतीने तुम्ही स्वतः सहभागी आहात, तुम्ही सिंधुदुर्गवासियांना काय सांग? सर्व सिंधुदुर्गवासियांना तमाम इस्पेशली वेंगा बॉयज ग्रुपतर्फे आमच्या वेंगुर्ल्यातल्या तरुणांना तरुणींना मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी ह्या सिटी ऑन सायकल 2019 पार्टिसिपेट करावं, ॲक्टिवली पार्टिसिपेट करावं. 10 किलोमीटर सायकलिंग पहिल्यांदा न करणाऱ्यांना काहीतरी वाटेल जास्त, पण 10 किलोमीटर सायकलिंग म्हणजे 3 किलोमीटर वॉकिंग असते. जेव्हा आपण एक पॅडल मारतो तेव्हा 3 जेव्हा हे झाल्यासारखं वाटते, त्यामुळे फार मोठं नाही, कोणीही करू शकतो आहे, फार मोठी फिटनेस लेवल राहत नाही. हे सुरुवातीला 10 किलोमीटर घेतले, त्यांना प्रत्येकानं आपापल्या ह्याच्याप्रमाणे नंतर करावं, नंतर जास्त कमी जास्त प्रमाणात हे वाढवावं. आणि सायकलिंग जर जास्तीत जास्त संख्येनं सहभागी झाला तर लोकांना आणखी त्याच्यातनं उत्स्फूर्तपणे एक प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त लोक नुसतंच त्या रॅलीपुरतंच हे न राहता, मर्यादित न राहता, नंतरसुद्धा सायकलिंगचा तुम्ही उपयोग करावा, ॲज अ एक्सरसाइज आणि ॲज अ रुटीन डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा करावा, असं माझं सर्वांना आव्हान आहे. मित्रांनो, सिटी ऑन सायकल 2019 पुढच्या रविवारी 24 नोव्हेंबरला मी पण यात सहभागी होतो आहे, आम्ही सर्व वेंगोबाई सहभागी होत आहे आणि आपण पण सर्वांनी यात पार्टिसिपेट व्हावी, हे माझं आव्हान आहे, त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.